विद्यार्थी मित्रांनो, आता आपण तुमच्या मॅथेमॅटिक्स पार्ट टू या पुस्तकातील थर्ड चॅप्टर ट्रायंगल्स त्यातला प्रॅक्टिस सेट 3.1 सुरू केलेला आहे. त्यातलं सेवन्थ एक्झाम्पल काय आहे बघा. इन ट्रायंगल एबीसी, त्यांनी फिगर ड्रॉ करून दाखवलेली नाहीये तर आपण ड्रॉ करू. इन ट्रायंगल एबीसी अँगल ए, सॉरी बायसेक्टर्स ऑफ अँगल ए अँड बी. आधी नाव लिहू याला ट्रायंगल एबीसी. या ट्रायंगल मध्ये अँगल ए आणि अँगल बी चे बायसेक्टर्स इंटरसेक्ट ऍट पॉइंट ओ, एकमेकांना ओ या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतात. इफ अँगल सी इज 70 डिग्री, हा अँगल सी 70 डिग्रीचा आहे, देन फाइंड मेजर ऑफ अँगल ए ओ बी. तर हा अँगल ए ओ बी कितीचा असेल. सगळ्यात पहिल्यांदा हे बायसेक्टर्स आहेत म्हणून आपण यांना सिमिलर साईननी रिप्रेझेंट करू. ओके, आता बघा गणिताला सुरुवात करताना सगळ्यात पहिल्यांदा म्हणायचं इन ट्रायंगल ए बी सी. आपल्याला माहितीये की सम ऑफ द मेजर्स ऑफ थ्री अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180 डिग्री. म्हणजे मेजर अँगल सी ए बी प्लस मेजर अँगल ए बी सी प्लस मेजर अँगल ए सी बी विल बी इक्वल टू 180 डिग्री. काय लिहिलं आपण? सी ए बी. सी ए बी म्हणजे हा अँगल, मग ए बी सी म्हणजे हा अँगल, आणि तिसरा अँगल घेतला ए सी बी. या तिघांची सम 180 डिग्री. रिझन द्यायचं, सम ऑफ द मेजर्स ऑफ थ्री अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180 डिग्री. ओके, आता यातला आपल्याला काय काय माहितीये बघा. सी ए बी आणि एबीसी माहिती नाही, मग त्याला तसंच राहू देऊ. मेजर अँगल सी ए बी प्लस मेजर अँगल ए बी सी प्लस ए सी बी माहितीये 70 डिग्री इक्वल टू 180 डिग्री. आता प्लस 70 तिकडे गेले तर मायनस 70 हे असंच राहू देऊ. मेजर अँगल सी ए बी प्लस मेजर अँगल ए बी सी प्लस 70 इकडे गेले तर मायनस 70. सो मेजर अँगल सी ए बी प्लस मेजर अँगल ए बी सी इक्वल टू 180 मायनस 70 110 डिग्री, म्हणजे 110 डिग्री. कोणाकोणाची सम आली ही? या दोघांची. ओके, पण आपल्याला माहिती आहे की हा जो आहे ना ए ओ आणि बी ओ हे या दोघांचे बायसेक्टर्स आहेत. म्हणजे जर आपल्याला हा एक अँगल आणि हा एक अँगल एवढा हाफ फक्त यांची जर सम हवी असेल तर याला हाफनी डिवाइड करावं, म्हणजे हाफ करावं लागेल. तर आपण काय करू बघा, इथे म्हणू हाफ ऑफ मेजर अँगल सी ए बी अँड हाफ ऑफ मेजर अँगल ए बी सी विल बी इक्वल टू हाफ ऑफ 110. 110 चा हाफ किती? 55 डिग्री. आता सी ए बी चा हाफ म्हणजे कोणता अँगल आहे बघा, हा पूर्ण सी ए बी आहे, त्याचा हाफ आहे ओ ए. सो मेजर अँगल ओ ए बी प्लस हाफ ए ए बी सी चा हाफ आहे ओ बी ए किंवा ए बी ओ प्लस मेजर अँगल ए बी ओ विल बी इक्वल टू 55 डिग्री. ओके, या दोघांची सम 55 डिग्री आली आणि आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलं हा अँगल एओबी. मग आता एओबी कसा फाइंड आउट करणार? तर इन अ ट्रायंगल सम ऑफ द मेजर ऑफ थ्री अँगल्स इज 180 डिग्री. आता आपण इन ट्रायंगल एओबी असं लिहू. इन ट्रायंगल ए ओ बी मेजर अँगल ओ ए बी प्लस ए बी ओ, ओ ए बी प्लस मेजर अँगल ए बी ओ प्लस मेजर अँगल ए ओ बी इज इक्वल टू 180 डिग्री. सम ऑफ द मेजर्स ऑफ थ्री अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180 डिग्री. त्यापैकी ओ ए बी प्लस ए बी ओ या दोघांची सम आहे 55 आणि हा जो ए ओ बी आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. इट इज इक्वल टू 180 डिग्री. सो मेजर अँगल ए ओ बी इज इक्वल टू 180 मायनस 55. वजाबाकी तुम्हाला करता येते, 180 मधून 55 गेले,
दहातून पाच गेले पाच, हत्साला एक, अठरातून सहा गेले बारा, 125 degree. अशा प्रकारे अँगल ए ओ बी चं मेजर आपण फाइंड आउट केलेलं आहे.